नमस्कार बालमित्रांनो, मागच्या तीन भागांमध्ये आपण किल्ल्यांचे काही भाग बघितले. आणखी काय काय असतं बरं किल्ल्यावर? अहो खूप काही. किल्ल्याच्या तटबंदीच्या बाजूने चाललं तर बघा, त्या तटबंदीला मध्ये मध्ये काही ठिकाणी खोबणी, काही छिद्र असलेली तुम्हाला दिसतील. या छिद्राला जंगी असे म्हणतात. तटबंदी आणि बुरुजावरून गोळीबार करण्यासाठी ठिकठिकाणी अशा जंग्या असतात. प्रत्येक किल्ल्याला एक किंवा अनेक माचा असतात. माची म्हणजे गडाची सपाटीची जागा, आणि ही म्हणूनच संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची असते. या सपाटीमुळे माचीवर वाडे, सदर, कोठारे अशा इमारतींची बांधकामं पाहायला मिळतात. गडावर तुम्हाला गोल जात्यासारखी एक दगडी रचना बरेचदा आढळेल. गडाच्या बांधकामामध्ये प्रामुख्याने चुन्याचा वापर होत असे. हा चुना दळण्यासाठी घाण्याचा वापर केला जाई. या घाण्याच्या सहाय्याने चुना गडावरच तयार केला जात असे. त्याच्यात गूळ, भाताचा तूस, पाणी इत्यादी पदार्थांचं मिश्रण दगडी जात्याने बैलाकडून फिरवलं जात असे. कोणत्याही डोंगरावर गड उभारणी करताना पाणी साठा बघूनच पुढच्या कामाला सुरुवात केली जायची. पाणी उपलब्ध असलं की मग पुढे वास्तव्य, कामकाज, लढाई या कशासाठी अडचण होत नाही. हे पाणी साठवण्यासाठी गडावर पाण्याची टाकी किंवा तलाव खोदले जात. तिथे पावसाचं पाणी साठून राहायचं. अनेकदा दगडातून झिरपलेलं किंवा दगडातल्या झऱ्यांचं पाणीही तिथे साठून राहायचं. गडावर पाण्याचे एकाहून जास्त साठे असत. याचं कारण म्हणजे तोफांच्या माऱ्यांनी जे हादरे बसायचे त्याच्यामुळे दगडातून असलेले पाण्याचे झरे हे आटायचे, आणि म्हणून एकापेक्षा जास्त पाण्याचे साठे गडावर ठेवले जायचे. आता किल्ल्यावर एक आणखी छोटा किल्ला असा बरेच ठिकाणी आढळतो. त्याला म्हणतात बाले किल्ला. ही असते किल्ल्यावरची सर्वोच्च किंवा सगळ्यात महत्वाची जागा. या बाले किल्ल्यावर महत्वाच्या अशा इमारती असत. हा, पण प्रत्येक किल्ल्याला बाले किल्ला असेलच असं नाही. राजगड ह्या किल्ल्याचा बाले किल्ला फार लोकप्रिय आहे, आणि तो आजही बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेत आहे. या भागात इथेच थांबू. पुढच्या भागात आणि काही गोष्टींची ओळख करून घेऊ. तोपर्यंत टाटा.